जुन्नर तालुक्यातल्या डिंगोरे गावात सध्या दहशतीचं वातावरण आहे. ही दहशत आहे बिबट्याची. या परिसरात वनविभागाच्या वतीनं 8 पिंजरे लावण्यात आले. एक मादी जेरबंद करण्यात यश आलं असलं तरी ग्रामस्थांमध्ये मात्र भीती आहे. आतापर्यंत वाघ सोडलेले त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु माणसांवरती आता चाल करायला लागलेत, त्याच्यामुळे सर्व वातावरण भयभीत झालेलं. गवत असायचे जंगलामध्ये, त्या प्रकारची गवत आता जंगलात राहिलेली नाही, कारण रानं पेटवून दिली जातात. म्हणजे ते आदिवासींकडनं पेटवली जातात किंवा बाकीच्याकडनं पेटवली जातात, त्या पद्धतीने गवत होत नाहीत. या गवतावरती प्राणी जगतात, ते प्राणी वाघांचं भक्ष्य आहे. ते प्राणी आता जंगलामध्ये राहिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे वाघ हे मनुष्यवस्तीमध्ये येऊन राहिले. आता जंगलातून गावात यायला लागला म्हणजे नक्कीच जंगलाची व्यास झाली. कुठेतरी जास्त जंगल शहरीकरण व्हायला लागलेले, ते लवकरात लवकर थांबावं, जंगल वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. या परिसरात अजून 5 ते 6 बिबटे असावेत असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसभर कडाक्याचं ऊन आणि रात्री बिबट्याची दहशत अशा कात्रीत नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.